आमच्या गावामध्ये एकही जिम नाही. हे काम कोण देऊ शकते? मुसरीफ साहेबच देऊ शकतात. साहेबांनी पीएला फोन करून सांगितलं की अशाशी सोनग्याची मुलं आल्यात आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत आजच्या जिम उपलब्ध करून दे. त्यानंतर आम्ही घरापर्यंत येऊन पोचतोय, तोपर्यंत पाठीमागनं जिमचं साहित्य भरलेला टेम्पो आमच्या गावामध्ये आला. मी एका मराठी शाळेच्या कामाविषयी आम्ही गेलो होतो. साहेब पट्टी द्यायला पाहिजे, 100 वर्ष शाळेला आमच्या पूर्ण झाली. साहेबांनी पट्टी देणार नाही पण लागेल तेवढा निधी मी तुम्हाला देतो आणि काम करून घ्या. 100 वर्ष पूर्ण झालेली शाळा आहे आणि उत्कृष्ट पद्धतीचं काम करत जावा अशा पद्धतीचा आम्हाला मौलिक असा सल्ला दिला आणि या ठिकाणी त्यांनी आमच्या शाळेचं काम या 10 लाखाच्या वर झालं. आणि त्याचबरोबर गावातील रस्ते, नदीघाट असेल, मंदिरं असतील, सांस्कृतिक हॉल असेल, अशा सर्व कामं ही त्यांनी केलेली आहेत. मी पेशंट घेऊन मुंबईला गेलो होतो. दवाखाने काय भेटणार? इलेक्शनचा पिरियड आचारसंहिता असल्यामुळे सगळे आमांची कोण दाद घेणार? आणि ठाण्याला जेपीटर हॉस्पिटल म्हणून आहे, त्या जेपीटर हॉस्पिटलच्या समोर आम्ही उभारतो. आणि साहेबांनी फोन केला डायरेक्ट डीनला हॉस्पिटलच्या, 5व्या मिनिटात वरनं लिफ्टवरनं वॉर्ड बॉय पळत आला. साहेब आम्ही आत गेलो, त्यांना ॲडमिट केलं आणि त्यांना सुव्यवस्थित ठीक केलं. एकूण 16 दिवस मी साहेबांच्या सोबत होतो. रात्रीचे 11 वाजल्यानंतर गाडी आम्ही इकडे येत होतो आणि कापशीमध्ये आल्यानंतर प्रचंड पाऊस चालू झाला, गाडी चुळबुळ निर्माण झाली आणि तेवढ्यात लक्ष साहेबांचं त्या गाडी पाठवून गेलं. आणि मग शिवाजी काय चाललं आहे? काय नाही साहेब, हे फोटोग्राफर आहे मला सोनग्याचा आणि त्याला कोणतरी मित्र न्यायला येतो आणि तुम्ही त्याच्या त्याला बोलून घ्या. साहेब म्हणाले, शिवाजी कशाला एवढा अंतर राहिला, आपण जाऊ ना. आणि सोनग्यातनं दारासमोरच आमच्या गाडी मला सोडून गेली. म्हणजे एवढं एक सामान्य माणसाकडं एवढा प्रचंड मोठा नेता हे असणारं लक्ष, हे त्यांच्यासोबत म्हणजे एक मोठी त्यांच्या ताकद आहे ती. माझ्या वडिलांची तब्येत जराशी नादुरुस्त होती आणि मुसरीफ साहेबांच्याकडे आम्ही भेटायला गेलो. मुसरीफ साहेबांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं, जरा काय तुमची अडचण आहे, कुठल्या गट्टाचं काय 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 विचारलं नाही. एवढ्या हायफाय दवाखान्यात आम्हाला साहेबांनी व्यवस्था केली आणि तिथं अशी सिस्टम होती की फक्त पेशंटनंच फक्त राहायचं, त्याच्या संकट कोणी आलेले राहायचं नाही. परत साहेबांना फोन केला, साहेबांनी फोन केल्यानंतर साहेबांनी डायरेक्ट दवाखान्यात फोन केला, आम्हाला राहायची तिथं व्यवस्था केली. म्हणजे साहेबांची एवढी ताकद आहे ती आम्हाला तिथं गेल्यानंतर कळालं की बाबा एवढ्या मोठ्या हायफाय म्हणजे हॉस्पिटलमध्ये आम्हाला डायरेक्ट साहेबांच्या एका फक्त फोनावर आणि एका शब्दावर आम्हाला तिथं ठेवून घेतलं. आज ताकद आमच्या वडील म्हणजे व्यवस्थित आहेत, चांगले ठणठणीत आहेत तब्येतीने. मी 2009 अटॅकच्या ह्याच्यामध्ये आजारी होतो. त्यावेळेला साहेबांनी मला मुंबईला नेऊन माझे अँजिओग्राफी केली आणि ती यशस्वी झाल्यानंतर मला सुखरूप आणून घरी सोडलं. माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. अत्यंत चांगला म्हणजे कारखाना साहेबांनी उभा केला आणि आता सध्याच्या म्हणजे एवढा चांगला पगार पण आहे आम्हाला आणि चांगली व्यवस्था साहेबांनी केलेली आहे. साहेबांच्यामुळे आमचं आता करिअर घडलं आहे. आता म्हणजे आमचा उदरनिर्वाह आमच्या साहेबांच्यामुळे चालतोय. आणि ज्यावेळा साहेब कामगार मंत्रीची शपथ घेत होते मुंबईत, त्यावेळा इथं फटाड्यावरती आहे त्यांनी 2 दिवसात आमचं वडील वारलेत आणि मुसरीफ साहेब त्या गाड्यांचा ताफा घेऊन आमच्या साहेब दारात आलेत. त्यावेळेला वडिलांचं 12 होते आणि साहेब आमच्या घरात काही फरशी नाही. साहेब खुर्च्या टाकण्याचा भुईला माझ्या समोर बसलं आणि म्हणाले, साहेब बाळ मी जगाचे ऑपरेशन करतो आहे, तुझ्या वडिलांचं निदान कळालं नाही आणि तुमच्या वडिलांना अटॅक आला आणि या हसन मुसरीफला रात्री 2 वाजता हाक मार, नाही हो दिली तर नाव सांगणार नाही. अशा बाबतीत साहेबांचा माझा अनुभव आहे. बरं वाटतं की साहेबांच्याकडे आम्ही कधी गेलो तर आम्हाला ते कधी नाकारणार नाहीत किंवा हे करणार नाहीत आणि ती जाणीव ठेवून आम्ही आमचा बहुजन समाज 100% सोनग्यातला बहुजन समाज 100% पाठीशी आहे. गटातटाच्या पलीकडे जाऊन साहेबांनी कामे केलेत, त्यामुळे साहेब यंदा निवडणुकीत विजयाचा षटकार मारणार म्हणजे मारणार हा आमचा शब्द आहे सोनगेकरांचा.